आपल्या युट्यूब चॅनल तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आहे. कसे आहात, मजेत असाल आणि तब्येत उत्तमच असेल अशी मी आशा करते. तर मी कालच आलो, म्हणजे मी ताई ओम आणि निधी आम्ही चौघं काल गुजरातवरनं रिटर्न आलो. आज शनिवार आहे आणि तुलसी विवाह आहे. तर तुलसी विवाहाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आमच्या सोसायटीमध्ये मस्त थाटामाटात तुलसीचा विवाह 6:30 होणार आहे. तर त्याचीच आता तयारी चाललेली आहे. गडबड आहे थोडी, पटपट आवरायचं आहे कारण लग्नाचा मुहूर्त सुटायला नको म्हणून. तर थोडीशी एक झलक तयारीची दाखवते, पूर्ण तयारीनंतर दाखवेलच मी तुम्हाला. पण आता रांगोळी तुळशीची थोडी तयारी, डेकोरेशन वगैरे कसं केलेलं आहे ते मी दाखवते तुम्हाला. तर इकडे मी ताईला बसवलं ह्यावेळेस रांगोळी काढायला, कारण एक्स्ट्रा पाहिजे होतं. ताई पण छान काढते. आम्ही बाकीच्यांनी ज्या आम्ही आहोत फ्लॅट फ्लोअरच्या, आम्ही सगळ्यांनी बॉर्डर वगैरे काढलेली आहे. आणि इकडे छान मस्त अशी याला खानदेशी भागात खोपडी म्हणतात, तर ऊसाची खोपडी तयार केलेली आहे. खोपडी बारस म्हणतात याला. तर छान मस्त लावलेलं आहे, लाईट्स वगैरे पण लावलेले आहे. आणि इकडे तुळशी माता 2 तयार आहेत इकडे. तर हे सगळं व्यवस्थित असं डेकोरेट झालं पूर्ण की आम्ही पण तयारी करू. आता आम्ही सगळ्या एकदम अशा घरगुती अवतारात आहोत सगळ्या लेडीज, कारण पूर्ण तयारी करून घेतो आणि मग स्वतःची तयारी करू. तर ओव्हरऑल सगळ्यांच्या दारासमोर रांगोळी आलेली आहे, रांगोळीची बॉर्डर. आणि ताई पण खूप सुंदर रांगोळी काढणार आहे. जी रांगोळी आहे ती मी सगळ्यात नंतर तुम्हाला दाखवेल की कशी काढलेली. आता माझं काम झालेलं आहे, मी मुलांनाही तयार करते. ओम आणि निधीलाही मला तयार करायचं आहे आणि प्लस मला स्वतःलाही तयार व्हायचं आहे. ताईची पण तयारी आहे आणि आता लग्नाला जायचं आहे म्हणून थोडं जास्त मेकअप वगैरे किंवा तयारी करून आहे. वेळ खूप कमी आहे तर आम्ही तयार होतो आणि मग मी बोलते तुमच्याशी. या ठिकाणी रेडी झालेली आहे, बाहेर प्रोग्राम सुरू व्हायची तयार झालेली आहे. सॉरी, ताई पण तयार झालेली आहे आणि मुलंही तयार झालेली आहे. मी दाखवते तुम्हाला लुक त्यांचा. ती आणि ओम दोघं मस्त असे तयार झालेले आहेत आणि इकडे ताई पण तयार झालेली आहे. ताईने साडी वगैरे आणली नव्हती म्हणून मग आता ताई नाही म्हणत होती ड्रेस घालायचं. मीच म्हटली ताईला साडी घाल, सगळे साडी घालत आहेत. तर मी पण माझा फुल लुक दाखवते तुम्हाला. सो इथे माझा लुक असा तयार झालेला आहे. तर जसं आम्ही आधी थोडी तयारी केलेली, त्यानंतर थोडंसं तुळशी मातेला सजवायचं चाललेलं होतं. कारण आता लग्नामध्ये प्रत्येक नवरी किती छान असते ना, तर तसंच तुळशी मातेंचाही मेकअप चाललेला होता. दागिने वगैरे घालणं, साडी व्यवस्थित नेसवणं, त्यानंतर गजरा लावणं, नथ घालणं, बारीक बारीक गोष्टी सगळ्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्या करत होत्या. आणि काही जे होते ते बाळकृष्ण वगैरे व्यवस्थित ठेवत होते. आणि बाकीचे एक ज्यांना तुळस आणायची होती त्या सगळ्यांनी प्रत्येकाच्या घरातली तुळस आणलेली होती. तर इथे 4 ते 5 तुळस या ठिकाणी जमलेल्या होत्या. तर प्रत्येक ज्यांचं राहिलं होतं त्यांना आम्ही साडी नेसवत होतो, बाकीचे ज्या काकू वगैरे आहेत आमच्या. आणि रांगोळी या ठिकाणी ताईने खूप जास्त सुरेख काढलेली होती, मी पुढे दाखवते तुम्हाला. आणि तुळशीचं रूप देखील खूप छान दिसत होतं. नटल्यानंतर प्रत्येक स्त्री छान दिसते. तर तुळशी माता आपलं स्त्रीतलंच एक रूप आहे. तर तुळशी माता देखील खूप सुंदर दिसत होत्या जेवढ्या सगळ्यांनी सजवलेल्या होत्या त्या. तर मला इतकं छान वाटत होतं ना, कारण मी हे पहिल्यांदा एन्जॉय करत होती. आईकडे खूप साध्या पद्धतीने आम्ही तुळशी विवाह करायचो प्रत्येक वर्षी, की ओढणी टाकायची आणि जस्ट मंगलाष्टक वगैरे आई तोंडाने म्हणायची आणि मग एक ताट घ्यायचं आणि ढोल वाजल्यासारख्या चमचा आणि ताटाचं एक वाद्या चा प्रकार तयार करायचा असं आम्ही करायचो. लहान होती तेव्हा बघितलं होतं, पण लग्न झाल्यानंतर मी काही म्हणजे केलं नाही. कारण सासरी होत असेल तर मला माहीत नाही, कारण मी तिकडे राहिलेली नाही जास्त. कारण यांच्या शिफ्टिंगमुळे आम्ही इकडे तिकडे असंच झालं. पण इथे पहिल्यांदा इतकं छान बघत होते आणि खूप छान वाटत होतं. याच कारणाने सगळे एकत्र जमलेले होते. दिवाळीनंतर आम्ही सगळ्या ज्या लेडीज होत्या माहेरी गेलेल्या त्या आलो आणि सडनली हा प्रोग्राम. तर घाई झाली थोडी, पण मस्त होणार होता प्रोग्राम असं वाटत होतं. तर आता हे एक सगळं तुळशी मातेला सजवत होत्या. बांगड्या देखील घालत होत्या या ठिकाणी. आणि बाकीचं डेकोरेशनही खूप छान केलेलं आहे. तर आता आपण पुढे अजून बघूया काय 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 काय. तर तोपर्यंत मी तुम्हाला ताईची रांगोळी दाखवून देते. तर ताईने रांगोळी खूप जास्त सुरेख काढलेली होती, मला प्रचंड आवडली. कारण तुळशी वृंदावन होतं, नारळाचं झाड होतं, नंतर ऊसाच्या ज्या खोपडे सांगितले मी खोपडी बारस ते होतं, बांगड्या होत्या त्याच्यामध्ये, मंगळसूत्र, नथ सगळं ठेवलेलं होतं ताईने. तर खूप सुरेख रांगोळी काढली आणि आमच्या सोसायटीतल्या सगळ्यांना ताईने काढलेली रांगोळी आवडली. मी मुद्दामच ताईला बसवलं होतं कारण ताई रांगोळी खरंच खूप छान काढते. मी
तुम्हाला आताही सांगते की ताईच्या चॅनलला एकदा व्हिजिट करा ज्योतिष लाईफस्टाईलला. तर तिथे तिने तिच्या रांगोळ्या शेअर केलेल्या असतात, ज्या काढलेल्या असतात तिने. तर इथेही तिने छान रांगोळी काढली. त्यानंतर सगळं तुळशी मातेंना सजवून झालं, मग सगळे बाळकृष्ण या ठिकाणी ठेवण्यात आले आणि त्यांना पण थोडं नटवण्यात आलं, जसं तुळशी मंजिरी वस्त्र वगैरे सगळं घालण्यात आलं. त्यानंतर आम्ही सगळ्या सुवासिनींनी मिळून प्रत्येक तुळशी मातेची या ठिकाणी पूजा करून घेतली आधी, आणि ओटी पण भरून घेतली. आधी ओटी भरण्यात आलेली होती, आम्ही फक्त हळदी कुंकू वाहिलं आणि औक्षण करून घेतलं तुळशी मातेचं. आधी सगळ्यांनी केलं, मग मी केलं, आणि मग ताईने, असं वन बाय वन मिळून आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी मस्त असं औक्षण करून घेतलं. या ठिकाणी बऱ्याच जणी आलेल्या होत्या, म्हणजे दुसऱ्या, जसं ताई होती तर माझीच एक फ्रेंड आहे, तिची पण बहीण आलेली होती, तर त्या पण एन्जॉय करत होत्या. नंतर अक्षदा देण्यात आल्या, मग अंतरपाठ लावण्यात आलं आणि मग मंगलाष्टक सुरू झाली. आणि शेवटचं मंगलाष्टक संपन्न झालं आणि या ठिकाणी तुळशी मातेचा विवाह संपन्न झालेला होता. आमच्या सोसायटीतले दोनच जेंट्स होते अवेलेबल, तर त्यांनाच तुळशी मातेंना बाळकृष्णाच्या बाजूने माळ घालण्यात आली या ठिकाणी. आणि मस्त गजरात ढोलताशांच्या याच्यात, ढोलताशे तर नव्हते ॲक्च्युली, पण नॉर्मल ताट आणि चमच्याच्या साह्याने मस्त असा विवाह संपन्न झाला. त्यानंतर आमच्या सोसायटीतल्या ज्या काकू होत्या त्या सगळ्यांनी तुळशी मातेच्या लग्नाचं गाणं देखील म्हटलं, कारण आपण लग्नात गाणं म्हणतो, म्हणजे लग्नाच्या आधी गाणं म्हणतो ना, तसं सगळ्यांनी आधी गाणं पण म्हटलं. गाणं वगैरे म्हणून झाल्यानंतर आम्ही आरती करून घेतली तुळशी मातेची आणि बाळकृष्णांची. आरती झाल्यानंतर फोटो सेशन केलं, कारण संध्याकाळ होत होती, म्हणजे 8:30 होण्यात आले होते, स्वयंपाकाची गडबड होती म्हणून बाकी जणी जायला घाई करत होत्या, म्हणून आधी फोटो सेशन केलं आणि मग धमाल केली. काल मस्त असा तुळशीचा विवाह संपन्न झाला, तुळशी विवाह संपन्न झाला, एकदम थाटामाटात नाच गाणं सगळं असं व्यवस्थित पार पडलं, तुम्ही बघितलं आणि मला पण खूप छान वाटलं. मी पहिल्यांदाच असा तुळशी विवाह अटेंड केलेला ॲक्च्युली. आईकडे खूप साधा आम्ही तुळशी विवाह करतो, सासरी केलेला नाही अजूनपर्यंत, मी पर्सनली केलेला नव्हता, पण ह्यावेळेस मला इथे खूप जास्त मजा आलेली आहे. आणि मी आमच्या सोसायटीतल्या लोकांना खूप खूप थँक्यू म्हणू इच्छिते, कारण त्यांनी खूप मस्त असं अरेंजमेंट केली आम्ही सगळ्यांनी मिळून, त्यांच्याबरोबर आम्ही मिक्स झालो, तर खूप मज्जा आली, धमाल मस्ती सगळं मनोरंजन झालं. आणि काल खूप उशीर झालेला होता म्हणून मग मी काल ब्लॉग एंड करायचं विसरून गेली. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.